हॅलो फ्रेंड, टुडे विल डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 19. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 19 मध्ये डिफरेंशिएशनमधल्या इम्प्लिझिट फंक्शनचा अभ्यास करत आहे. आज आपल्या इम्प्लिझिट फंक्शनमधला तिसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तुम्ही टोटल इम्प्लिझिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे त्याच्याविषयी एकदम डिटेल आणि सविस्तर अभ्यास करून आलेले. इम्प्लिझिट फंक्शन 101% त्या ठिकाणी एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाते. बोर्डमध्ये, JEE मध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र बोर्ड CET मध्ये सुद्धा याच्यावर एक प्रश्न असतो. हा प्रश्न पहा काय दिलेला आहे. X⁴P Y⁴Q X+Y⁴P+Q देन शो दॅट DY/DX मस्ट बी इक्वल टू Y/X. आता हा एकदम महत्त्वाचा असा प्रॉब्लेम आहे. दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला एक्झामच्या दिवशी आठवलं पाहिजे. बरेचसे मुलं असा प्रॉब्लेम आल्याला काय करतात, डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतात, इथं प्रॉडक्ट रूल अप्लाय करतात, याचा डेरिव्हेटिव्ह लावतात, सोडत सोडत जातात, पण शेवटी शोधायट येत नाही, पण शोधायट म्हणून ते उत्तर लिहून टाकतात. त्यावेळेस त्या मुलांना एकही मार्क त्या ठिकाणी पडत नाही. जे विद्यार्थी शांततेने विचार करतात की सरांनी आम्हाला सांगितलं होतं बा गणित आमच्याशी बोलते, त्याच मुलांचं उत्तर बरोबर येते. समजा मुलांच्या मनात जरी विचार आलं की हा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे आमच्या सरांनी सांगितलं होतं की दिलेल्या प्रॉब्लेममध्ये टेकिंग लॉक टू बोथ साईड घ्यायचं. काय घ्यायचं? टेकिंग लॉक टू बोथ साईड. बस प्रॉब्लेम 101% बरोबर येईल ही स्टेप बरोबर आली पाहिजे. टेकिंग लॉक टू बोथ साईड, गणिताची सुरुवात तुम्हाला चांगली करता आली पाहिजे. इथं आलं टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग X⁴P Y⁴Q इज इक्वल टू लॉग X+Y⁴P+Q. बरोबर आहे. आता या ठिकाणी जे फॉर्म्युले लागतात ते फार महत्त्वाचे आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये आठवलं पाहिजे हा प्रॉब्लेम काय असेल तुमचा. लॉग AB, हा लॉग AB मस्ट बी इक्वल टू लॉग A+Log B. म्हणजे इथं लॉग AB ची किंमत तुमची लॉग A+Log B आहे. पहिला हा तुमचा लॉगरिथमचा रूल अप्लाय करा, मग काय येईल पहा. लॉग X⁴P प्लस लॉग Y⁴Q इज इक्वल टू लॉग X+Y⁴P+Q. ही स्टेप लिहिलेली आहे. पुढची स्टेप तुमच्या मनात ऑटोमॅटिक यायला पाहिजे. कोणची सांगा? डबल तुमचा लॉगरिथमचा रूल आहे. कोणचा रूल आहे बोला माझ्याशी? लॉग A⁴M इज इक्वल टू M⁴A. म्हणजे काही मुलं जे पहिल्या स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह काढतात त्यांचं कसंच उत्तर बरोबर येत नाही, पण ज्या मुलांना असं आठवते बा सर आमच्याशी बोलले होते, कॉम्प्लिकेटेड टर्म आलेली असेल, बल्की ग्रुप आलेला असेल, असा एक शब्द वापरला होता. इन दिस प्रॉब्लेम टेकिंग लॉग टू बोथ साईड. बस लॉग AB म्हणजे लॉग A+Log B. लॉग A⁴M इज इक्वल टू M⁴A. या ठिकाणी कोण आलं पहा, P इंटू लॉग X प्लस बोला Q इंटू लॉग Y इज इक्वल टू P+Q लॉग ऑफ X+Y. काय आलं मित्रांनो? P+Q इंटू लॉग ऑफ X+Y. आता तुम्ही बिंदास या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता. इथं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार किती काही लिहिलं मार्क शोधायट तुम्ही केलं तर एकही मार्क पडणार नाही, त्याने येतच नाही शोधायट. जर तुम्ही टेकिंग लॉग घेतला, लॉगचे रूल अप्लाय केले आणि इथं आले तर आता तुमचं उत्तर येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे या स्टेपला तुम्हाला एक मार्क पडेल. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू X. आता काय करायचं पहा. पी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग X प्लस क्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग Y. शांततेन पहा. पी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग X प्लस क्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग Y. कॉन्स्टंट बाहेर घ्या. P+Q हा कॉन्स्टंट असेल. इथं असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ X+Y. काय असेल पहा. पी जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग X, Q जसा तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग Y. P+Q डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ X+Y. एकूण एक डेरिव्हेटिव्ह पाठ आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग F(X) 1/F(X) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ F(X). काय आलं पहा. पी जसंच्या तसं लॉग X चा डेरिव्हेटिव्ह तुमच्या 1/X असेल. क्यू जसाच्या तसा लॉग Y चा 1/Y. लॉग Y चा 1/Y इंटू Y चा डेरिव्हेटिव्ह DY/DX. लगेच कमी अभ्यासवाले म्हणतात का सर याचा डेरिव्हेटिव्ह काढला नाही का? काढला, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आला, लिहिण्याची गरज नाही. इथं कोण आलं पहा. P+Q लॉगच्या पुढची टर्म अपॉनमध्ये आली X+Y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ X+Y 1+DY/DX. हे तुम्हाला कळलं पाहिजे होतं. मी डायरेक्ट स्टेप लिहिली. जर तुम्हाला डायरेक्ट समजलं नसेल तुम्ही एक स्टेप ॲड करायची या ठिकाणी. समजा नाही कळलं
लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली पुढा असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. पहा विद्यार्थी मित्रांनो, पी बाय एक्स प्लस क्यू बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स? वन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय? डी वाय बाय डी एक्स. झालं शांततेनं. आता काय करायचं, या टर्मनं याला मल्टीप्लाय करा. काय असेल? पी बाय एक्स प्लस क्यू बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पी प्लस क्यू. मल्टीप्लाय करा एक्स प्लस वाय, पुढं मल्टीप्लाय करा पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. याच्यापुढं थोडं थांबा, याच्यासाठी तुम्हाला डी वाय बाय डी एक्सची किंमत शोधाट करायची आहे. मग तुम्हाला काय करायचं, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला घ्या, कुठेही घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मी या टर्मला शिफ्ट करतो, या टर्मला शिफ्ट करतो, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. पहा क्यू बाय वाय डी वाय बाय डी एक्स, पॉझिटिव्ह टर्म इकडे आल्यामुळे निगेटिव्ह येईल, ब्रॅकेट टाका, पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. पुढची टर्म पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय मायनस पी बाय एक्स. ओके, आता तुम्हाला डी वाय बाय डी एक्स शोधॅट करायचं, म्हणजे या टर्ममधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढल्यानंतर क्यू बाय वाय मायनस पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय. वाटलं तर स्क्वेअर ब्रॅकेट टाका, समजायला सोपं जाईल. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढले हे जसंच्या तसं. याच्यापुढं बिलकुल लहानपणासारखं, म्हणजे जुनी स्टेप आठवायची जी 5व्या 6व्या वर्गात आपण वाचत होतो, शिकत होतो. जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मला आजही आठवते आमच्या 7व्या वर्गामध्ये आमच्या सरांनी हे स्टेप शिकवलेलं असे गंत, जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लाय करणे. मराठी मीडियमवाल्यानं क्रिकस गुणाकार, इंग्लिश मीडियमवाल्यानं क्रॉस मल्टिप्लाय, दुसरं काहीच नाही. मायनस साईनवर लक्ष द्या. डी वाय बाय डी एक्स, इथं कोण आलं, क्यू इंटू एक्स, क्यू एक्स प्लस क्यू वाय, मधात मायनस साईन आहे, मायनस पी वाय मायनस क्यू वाय. मायनस साईन चुकली डायरेक्ट मार्क जातात. हे पहा, मायनस पी वाय पोरं प्लस क्यू वाय लिहितात, कसं लिहिणार, मायनस पी वाय प्लस मायनस मायनस क्यू वाय अपॉन आलेलं आहे वाय इंटू एक्स प्लस वाय. पुढं पहा, सेम मल्टीप्लाय करायचं, पी एक्स प्लस क्यू एक्स मायनस पी एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. एखाद्या वेळेस जर सरांनी पेपरमध्ये दिलं आणि तुम्ही पेपरवर सांगितलं, यार तुमची प्लस साईन चुकली, परंतु एवढंसं तर चुकलं सर, एवढंसं आपला डायरेक्ट प्रॉब्लेम चुकीचा करतो, झिरो मार्कर नेतो. मायनस पी एक्स मायनस पी आय, लक्ष द्या, एक्स इंटू एक्स प्लस वाय. मोठे मोठे डोळे करा, असं जाणवेल क्यू वाय क्यू वाय कॅन्सल, पी एक्स कॅन्सल. झालं, पुढं शांत येणं जे शिल्लक राहते त्या स्टेपल्या. पहा कोणत्या शेक शिल्लक राहिल्या, डी वाय बाय डी एक्स इन ब्रॅकेट क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन. पहा पोरो काय राहिलं, इथं अजून एक टर्म कॅन्सल झाली, हा एक्स प्लस वाय आणि हा एक्स प्लस वाय गेट कॅन्सल. दोन्हीकडच्या सारख्या टर्म शांततेने काम करा. क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन वाय इज इक्वल टू, पहा क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स. अजून डोळे मोठे मोठे करा, तुमच्या मनाला स्पष्ट कळेल की ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल. फायनल आन्सर काय आलं पहा, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू डिव्हिजनची टर्म मल्टीप्लाईड जाईल वाय बाय एक्स, हेन्स इट इज प्रूव. पहा हे गणित तुम्हाला 4 मार्काला विचारल्या जाते, तर तुम्हाला एकदम परफेक्ट लिहिता आलं पाहिजे, एकही स्टेप चुकली नाही पाहिजे. तुम्हाला गणिताची सुरुवात जर करता आली तरच गणित येईल, नाही गणित बरोबर येणार नाही. एकदा तुम्ही रिकॅप घ्या पण या गणिताचा, दिलेलं गणित आलं शोधॅट बरोबर वाय बाय एक्स आलं, पहिला प्रश्न काय करायचा पहा, इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे संपलो. इथं तुम्हाला परीक्षेत आठवलंच पाहिजे की सर या गणितात टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग ए बीचा फॉर्म्युला, लॉग ए रेस टू दी पॉवर एमचा फॉर्म्युला, इथं शांततेनं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग वायचा 1/y, वायचा डी वाय बाय डी एक्स, पी प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय, एक्सचा 1, वायचा डी वाय बाय डी एक्स. यानं याला मल्टीप्लाय करायचं, डी वाय बाय डी एक्स एका साईडला घ्यायचे, विदाऊट डी वाय बाय डी एक्स एका साईडला घ्यायचे, क्रॉस मल्टीप्लाईड करायचं, मायनस साईनवर लक्ष द्यायचं. क्रॉस मल्टीप्लाईड केल्यानंतर क्यू वाय क्यू वाय पी एक्स एक्स प्लस वाय गेट कॅन्सल. जे शिल्लक दिसते ते लिहायचं, बस खालची टर्मवरती लिहायची, हेन्स इट इज प्रूव. हेच गणित मी तुम्हाला डबल विचारतो,
याला समजा मी एक नंबरचा प्रॉब्लेम म्हटलं, याला दोन नंबरचा म्हटलं, तर तुम्हाला उत्तर सांगायचं. इफ एक्स रेस टू दी पॉवर यम इंटू वाय रेस टू दी पॉवर यन इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर यम प्लस यन, शो दॅट. हे तुम्हाला सोडवायचं आहे मार्च 2021 एक्झाममध्ये. झाली तर तुम्हाला विचारणार आहे एक्स रेस टू दी पॉवर यम वाय रेस टू दी पॉवर यन एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस यन, शो दॅट. होमवर्क आहे, तुम्ही सांगा डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्सच. तो सांगा सर कसं कसं काय, इथं पी इथं क्यू होतं, इथं एक्स आणि यम घेतलं. जर पीच्या जागी तुम्ही यम घेतलं, क्यूच्या जागी यन घेतलं आणि एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस यन घेतलं, तरीही गणित बदलत नाही. व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या हे लेक्चर तुम्हाला पाहिल्या पाहिल्या तुम्हाला वहीवर हे गणित स्वतः लिहायचं आहे. होमवर्क बिन पायथा काय असेल पहा. जर एखाद्या मुलामुलीला प्रॉब्लेम आलेला असेल तर हे तुमचं सॉल्व प्रॉब्लेम होता पेज नंबर 36, बरोबर आहे. शक्यतो तुम्हाला पेज नंबर 36 पाहण्याची गरजच पडणार नाही. एक्सच्या डोक्यावर यम, वायच्या डोक्यावर यन, एक्स प्लस वायच्या डोक्यावर एम प्लस यन, याचा शो दॅट डी वाय बाय डी एक्स वाय बाय एक्सच येणार. बस सेम टू सेम करणार. पहिली स्टेप लॉग एम लॉग ए डेरिव्हेटिव्ह रिक्वायर्ड आन्सर. डबल एक होमवर्क आहे, तुमच्या मनात जे येईल ते लिहा. काही पोराच्या मनात आलं इफ एक्सच्या डोक्यावर एम एन झाला पी क्यू झाला, आता एक्स वायच्या डोक्यावर दुसऱ्या टर्म घेतल्या, एका मुलानं एक्सच्या डोक्यावर टी वायच्या डोक्यावर यस, पाह रे एक्सच्या डोक्यावर टी वायच्या डोक्यावर यस, आणि इथं आलं एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर टी प्लस यस. रेस टू दी पॉवर काय आलं तुमचं टी प्लस यस. शो दॅट, शो दॅट, याचा पण डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्सच येणार. पहा मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्ही एक्स रेस टू दी पॉवर टी वाय रेस टू दी पॉवर यस घेतलं आणि एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर त्या ठिकाणी काय आलं तुमचं एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर टी प्लस यस झालं. आणि तुम्हाला जर म्हटलं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व कराल तीन नंबरचा, तर तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये काय केलं पहा, होमवर्क घेतलं पहिल्या स्टेपमध्ये, पहिली स्टेप जशी आहे तशी, मग घेतलं टेकिंग लॉग टू बोथ साईड. टेकिंग लॉग टू बोथ साईड घेतल्यानंतर लगेच तुम्ही त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करत गेले. आश्चर्याचा धक्का असा बसला, याचं उत्तर बी वाय बाय एक्स आलं. म्हणजे जवळपास तुम्ही तीन प्रॉब्लेम सॉल्व केले, कोणताही कॉन्स्टंट जर घेतला त्याचं उत्तर वाय बाय एक्सच येते असा त्याचा प्रूफ आहे. मी अजून तुम्हाला एक चार नंबरचं गणित टाकतो, ते टाकल्या टाकल्या तुम्हाला समजेल याचं उत्तर काय येणार पहा. इफ एक्स रेस टू दी पॉवर 7 वाय रेस टू दी पॉवर 5 एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर 12 देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. पहिले प्रॉब्लेम 3 आणि 4 नंबरचा प्रॉब्लेम यामध्ये जरासाही फरक नाही. मराठी भाषेत जर बोला झालं तिळाचासुद्धा फरक नाही आहे. म्हणजे काय करायचं, जे पहिल्या 3 तुम्ही कॅल्क्युलेशन केले तेच तुम्हाला चौथ्यामध्ये करायचे. पहिल्या 3 आणि चौथ्यामधला फरक आहे. समजा दुसऱ्या गणितात तुम्हाला यम आणि यन दिलं होतं, इथं यम आणि यनच्या जागी 7 आणि 5 दिलेलं असेल, तसेच्या तसेच कॅल्क्युलेशन करायचे. पहा मागच्या गणितात एक्सच्या डोक्यावर यम, वायच्या डोक्यावर यन, एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर एम प्लस यन आलं, हे नाही प्रॉब्लेम सेमच आहे. चला एक प्रॉब्लेम असाही सॉल्व करून पाहू, नंतर तुम्हाला घरी करणं पडेल. पहा लेट एक्स रेस टू दी पॉवर 7 वाय रेस टू दी पॉवर 5 एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर 12. एक्झामच्या दिवशी एकच सूत्र मला आठवलं पाहिजे, टेकिंग लॉग टू बोथ साईड. मुलांनी जर गडबड केली आणि डायरेक्ट लॉग घेतला, डायरेक्ट प्रश्न घेतला, तो येणारच नाही बरोबर. इथं असेल टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग एक्स रेस टू दी पॉवर 7 वाय रेस टू दी पॉवर 5 लॉग एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर 12. म्हणजे आपल्याला नंबर जरी दिलेला असेल किंवा काही त्या ठिकाणी नंबरच्या ऐवजी समजा कॉन्स्टंट दिलेले असतील, ए बी अल्फाबेट दिलेले असतील, तरी उत्तर सारखं येते. पहिला रूल कोणचा आहे सांगा, लॉग एक्स रेस टू दी पॉवर 7 प्लस लॉग वाय रेस टू दी पॉवर 5 इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर 12. बरेचसे मुलं मी पाठ करताना पाहिले गंत, पाठगंत कधी होणार नाही ताबडतोब विसरसाण लक्षात ठेवा. इथं तुम्हाला लॉग ए बीचा रूल लावला, लॉग ए प्लस लॉग बी हे तुम्हाला कळलंच पाहिजे. याच्यानंतरचा रूल तुमचा पाठ आहे, पण डबल एकदा सांगून राहिलो बापा, लॉग ए रेस टू दी पॉवर यम इज इक्वल टू यम लॉग ए, लॉग ए रेस टू दी पॉवर यम इज इक्वल टू यम लॉग ए. एकदम शांततेन पायाचं उत्तर काय येईल, 7 इंटू लॉग एक्स प्लस 5 इंटू लॉग वाय इज इक्वल टू 12 लॉग ऑफ एक्स प्लस वाय. काही सांगायची गरज नाही, एम लॉग एचा फॉर्म्युला यूज केला.
आता तुम्ही डेरिवेटिव काढू शकता, या स्टेपला एक मार्क असतो. म्हणजे आता काय आलं पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सेवन डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स प्लस फाईव्ह डेरिवेटिव ऑफ लॉग वाय इज इक्वल टू ट्वेल्व डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय. विद्यार्थी मित्रांनो, हा सेवन जसाच्या तसा लॉग एक्सचा डेरिवेटिव वन बाय एक्स, फाईव्ह जसाच्या तसा लॉग वायचा डेरिवेटिव वन बाय वाय, हे बघा वन बाय एक्स फाईव्ह बाय वाय, वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स. व्हिडिओ पाहत असले तर मनातल्या मनात स्टेप आल्या पाहिजे, मनातल्या मनात. हे बघा ट्वेल्व जसाच्या तसं लॉग एक्स प्लस वायचा डेरिवेटिव वन अपॉन एक्स प्लस वाय, एक्सचा डेरिवेटिव वन, वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स. डेरिवेटिव पडला की दुसरा मार्क आला, चार मार्कच गणित आहे. सेवन बाय एक्स फाईव्ह बाय वाय डी वाय बाय डी एक्स ट्वेल्व टाईम्स एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिवेटिव वन वायचा डी वाय बाय डी एक्स. आपल्या अंतर्मनातून विचार आला पाहिजे की तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म क्लोज करा, जवळजवळ घ्या, कारण तुम्हाला डी वाय बाय डी एक्सच काढायचा आहे. मग आता या ठिकाणी काय येईल पहा, सेवन बाय एक्स बरोबर आहे प्लस इथं कोण आला फाईव्ह बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. साधं मल्टिप्लाय करा ट्वेल्वनं पूर्ण ब्रॅकेटला, ट्वेल्वनं पूर्ण ब्रॅकेटला, वनला मल्टिप्लाय केलं जसंच्या तसं आलं, ट्वेल्व अपॉन एक्स प्लस वाय, ट्वेल्व अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. हे बघा वन इंटू पूर्ण ट्वेल्व एक्स प्लस वाय जसंच्या तसं ते तिथं आलं. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडला कशाही घ्या, तुमची जशी इच्छा असेल तसे काम केले पाहिजे. हे बघा फाईव्ह बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस ट्वेल्व अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू ट्वेल्व टाईम्स एक्स प्लस वाय मायनस सेवन बाय एक्स. जर प्लस मायनसमध्ये गडबड केली तर मग कसं गणित येईल, मग सांगा बरं. ही प्लसची टर्म इकडं मायनस होईल, ही प्लसची टर्म मायनस होईल. आता तुम्ही डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, शांततेनं काम करा. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं, इथं फाईव्ह बाय वाय आलं, मायनस ट्वेल्व अपॉन एक्स प्लस वाय आला बरोबर. इथं तुमचं काय आलं पहा, ट्वेल्व अपॉन एक्स प्लस वाय मायनस सेवन बाय एक्स. आता सरळ सरळ क्लॉस मल्टिप्लाईड करा, सरळ सरळ क्लॉस मल्टिप्लाईड करा. म्हणजे कसं करा पहा, शांततेने फाईव्ह इंटू एक्स फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह वाय, फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह वाय मायनस इथे एकच टर्म आली ट्वेल्व वाय अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय. पहा मित्रांनो, वाय इंटू एक्स प्लस वाय, गडबड कुठंच करू नका. इथं कोण आलं पहा, ट्वेल्व एक्स मायनस सेवन एक्स मायनस सेवन वाय. विद्यार्थी आपला इथं चूक करतो, सेवन एक्स बरोबर लिहितो आणि प्लस सेवन वाय लिहितो, प्लस सेवन वाय लिहिला म्हणजे गणित गेलं बरोबर आहे. म्हणजे आपले मराठीतली म्हणे खातात आहे भरपूर, पण कोणीच खाऊ शकत नाही, का डायबिटीस झालेला असतो. तसा प्रश्न या ठिकाणी येते सगळं, पण गडबड करून प्लस मायनस चुकवता असं चुकवायचंच नाही. या ठिकाणी लक्षात द्या, ट्वेल्व एक्स मायनस सेवन एक्स मायनस सेवन वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय गेट कॅन्सल. शांततेनं काम घ्या. आता डी वाय बाय डी एक्स इंटू हे तुमचे फाईव्ह एक्स जसेच्या तसे, ट्वेल्व वायमधून फाईव्ह वाय गेले मायनस सेवन वाय, ट्वेल्व वायमधून फाईव्ह वाय गेले मायनस सेवन वाय अपॉन कोणे वाय इज इक्वल टू ट्वेल्व एक्समधून सेवन एक्स गेले, कोण राहिले फाईव्ह एक्स मायनस सेवन वाय अपॉन एक्स. चांगले डोळे मोठे मोठे करा, उत्तर तुमच्याजवळ आहे. पहा फाईव्ह एक्स मायनस सेवन वाय, फाईव्ह एक्स मायनस सेवन वाय गेट कॅन्सल. इथं आलं डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स, हेन्स इट इज प्रूव. हा प्रॉब्लेम आपल्याला हायर डेरिवेटिवमध्ये डबल विचारू शकतात सर, त्यावेळेस आपल्याला इथपर्यंत सॉल्व करायचं आणि याचं डबल डेरिवेटिव काढणं पडतो. म्हणून पहा, पहिलं गणित, दुसरं, तिसरं गणित आणि चौथ्या गणितामध्ये काहीच फरक नव्हता. आपल्या फक्त एक्स रेस टू दी पॉवर सेवन वाय रेस टू दी पॉवर फाईव्ह घेतलं, सरांनी एका गणतात पी क्यू घेतलं, एका गणतामध्ये एक्स वाय एम एन घेतलं, एका गणतामध्ये एस टी घेतलं. आता तुम्हाला एक काम करायचं पहा, इथं एक्स रेस टू दी पॉवर फोर वाय रेस टू दी पॉवर थ्री एक्स प्लस वाय रेस टू दी पॉवर सेवन, उत्तर तुम्हीच सांगा काय येईन, बोला लवकर. शो दॅट डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. म्हणजे पायथा पायथा आपले पाच प्रॉब्लेम झाले, पाच प्रॉब्लेम जर पूर्ण केले तर एक पिरियड झाला तुमचा एका तासाचा, एवढे तुमचे गणित त्या ठिकाणी झाले. चौथ्या नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला,
पाचव्या नंबरच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही काय केलं, एक्स रेस टू द पॉवर 4, वाय रेस टू द पॉवर 3, एक्स प्लस वाय रेस टू द पॉवर 7. पहा सरांनी पाचव्या नंबरच्या गणितामध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला वर्क करायला दिलं गणित होमवर्क म्हणून, एक्स रेस टू द पॉवर 4, वाय रेस टू द पॉवर 3, एक्स प्लस वाय रेस टू द पॉवर 7, देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. म्हणजे 100% हा प्रॉब्लेम तुम्हाला येतोच. अजून या गणितामध्ये एक काम होऊ शकते, थोडा बदल झाला तर काय होते पहा, प्रॉब्लेम नंबर 6 थोडंसं तुम्हाला चेंजेस करायचे. म्हणजे पहिले काय केलं सरनं, पी 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 क्यू टर्म घेतल्या, एम एन टर्म घेतली, एस टी टर्म घेतली, नंतर सरनं काय केलं, 7, 5, 3, 4 नंबर्स घेतले. आता सर काय म्हटलं आहे, एक कॉन्स्टंट एक नंबर घेऊन राहिले, इथं आला पी, इथं आला 4, इथं आला पी प्लस 4, तरीही या गणिताचं उत्तर हे वाय बाय एक्सच येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्सच्या डोक्यावर पी, वायच्या डोक्यावर 4, एक्स प्लस वायच्या डोक्यावर पी प्लस 4. मी फक्त 2-3 स्टेप समजून सांगतो, हे घरी करायचं आहे कारण की आत्ताच तुम्ही शिकलेले, थोडंसं गणिताचं मेकअप करत करत जायचं. पहा इथं पी आणि नंबर दिलेला आहे, प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे, 100% प्रॉब्लेम येईल, फक्त सर तुम्हाला 2-3 स्टेपमध्येच मदत करतील, बाकीच्या पूर्ण स्टेप तुम्हालाच लिहायच्या आणि त्या 100% बरोबर आल्या पाहिजे ही काळजी घ्यायची. बस इथपर्यंत दिल्यानंतर तुम्ही सॉल्व करणार काहीच फरक नाही. हे बा, एक्स रेस टू द पॉवर पी, वाय रेस टू द पॉवर 4, एक्स रेस टू द पॉवर पी प्लस 4, टेकिंग लॉग टू बोथ साईड, लॉग एक्स रेस टू द पॉवर पी, वाय रेस टू द पॉवर 4, लॉग एक्स प्लस वाय रेस टू द पॉवर पी प्लस 4. काही घेणार आहे, इथं काय आलं पहा, इथं आलेलं आहे तुमचं लॉग एक्स रेस टू द पॉवर पी, वाय रेस टू द पॉवर 4, एक्स प्लस वाय रेस टू द पॉवर पी प्लस 4, लॉग ए रेस टू द पॉवर एम, एम लॉग ए, पी इंटू लॉग एक्स, 4 इंटू लॉग वाय, पी प्लस 4 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. बरोबर आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा पी जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, 4 जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय, पी प्लस 4 जसाच्या तसा, पहा पी प्लस 4 जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय. इथं आलं तुमचं पी बाय एक्स, इथं आलं 4 बाय वाय डी वाय बाय डी एक्स, इथं आलं पी प्लस 4 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस डी वाय बाय डी एक्स. सेम मल्टिप्लाईड करा, वेळ वाया नाही घालू आपण, समजलं तुम्हाला. यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा, डी वाय बाय डी एक्सच्या टर्म जवळजवळ घ्या, विदाऊट डी वाय बाय डी एक्स घ्या, क्रॉस मल्टिप्लाईड करा, मायनस साईनवर लक्ष द्या, सारख्या टर्म कॅन्सल करा, या गणिताचं उत्तर मस्ट बी इक्वल टू येते वाय बाय एक्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण एम एनची पेअर घेतली, पी क्यूची पेअर घेतली, एस टीची पेअर घेतली, तरी वाय बाय एक्स. आपण त्या ठिकाणी समजा 7 आणि 5 घेतलं, पुढं 12 घेतलं तरी वाय बाय एक्स, 3 आणि 4 घेतलं तरी वाय बाय एक्स, आपण पी आणि 4 किंवा अजून कोणता कॉन्स्टंट आणि नंबर घेतला तरी वाय बाय एक्सच येणार, हे तुम्हाला समजलंच पाहिजे. बोर्डवरचा तुम्ही प्रॉब्लेम नंबर 7 रीड करा. इफ साईन पी एक्स रेस टू द पॉवर एम मायनस क्यू वाय रेस टू द पॉवर एम अपॉन पी एक्स रेस टू द पॉवर एम प्लस क्यू वाय रेस टू द पॉवर एम इज इक्वल टू आर, शो दॅट डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स व्हेअर आर इज कॉन्स्टंट. दिलेली स्टेप जशीच तशी लिहा, आर हा कॉन्स्टंट आहे. तुम्ही जर म्हटले सर मला साईन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तो साईन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, मग याचा डेरिव्हेटिव्ह कॉस ही टर्म जशी तशी, याचा डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य होत नाही. तुम्ही म्हणसा सर तुम्ही शिकवलेलं आहे, जर कॉम्प्लिकेटेड असेल तर लॉग घ्यायचा, हा साईन नसता तर मी लॉग घेतला असता, हा साईन असल्यामुळं लॉग घेता येणार नाही, हा साईन किंवा एनी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मला कॅन्सल करायचं आहे. मी काय केलं पहा, टेकिंग बरोबर आहे साईन इनव्हर्स टू बोथ साईड, दोन्ही साईडला मी साईन इनव्हर्सच घेतला. याच्या मागचं कारण लय सुंदर आहे पहा, तुम्हाला माहीत नसेल फॉर्म्युला साईडला लिहून घ्यायचा, साईन इनव्हर्स ऑफ साईन एक्स मस्ट बी इक्वल टू एक्स. काय मित्रांनो, साईन इनव्हर्स ऑफ साईन एक्स मस्ट बी इक्वल टू एक्स, म्हणजे इथं कोण आलं पहा, साईन इनव्हर्स साईन ऑफ पी एक्स रेस टू द पॉवर एम मायनस क्यू वाय रेस टू द पॉवर एम अपॉन पी एक्स रेस टू द पॉवर एम प्लस क्यू वाय रेस टू द पॉवर एम इज इक्वल टू साईन इनव्हर्स आर असं झालं. आता साईन इनव्हर्स साईन गेट कॅन्सल, ही टर्म आणि ही टर्म एकमेकाला कॅन्सल करते, उत्तर काय आलं,
px raised to the power m minus qi raised to the power m upon px raised to the power m minus qi raised to the power m. वरती माइनस असेल तर खाली प्लस येईल, वरती प्लस असेल तर खाली मायनस येईल. या साइन इनवर्स आर ला एखाद्या कॉन्स्टंटचं नाव द्या, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना सोपं जाईल. समजा ह्याला टी म्हणू, म्हणजे इथे पुट करा साइन इनवर्स आर मस्ट बी इक्वल टू टी. म्हणजे हा तर तुमचा कॉन्स्टंट आहेच, बरोबर आहे, पण त्या कॉन्स्टंटला आपल्याला सोपं जाण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी साईन इनवर्स आरला टी म्हटलं. साईन इनवर्स आर जसाच्या तसा ठेवला असता तर काहीच बिघडलं नसतं, तो कॉन्स्टंटच आहे, पण कॅल्क्युलेशन करायला अवघड जाते म्हणून आपण त्या साईन इनवर्सच्या जागी टी ठेवतो. बोर्डाचा फॉर्म भरायचा असतो, बोर्डाचा फॉर्म आपलाच आहे, समजण्यासाठी नाव तर असतेच, पण आपण फोटो जितकवतो, म्हणजे आपलं रिप्रेझेंट फोटो करते हे लक्षात ठेवायचं. आपण बोर्डात जात नाही त्या ठिकाणी की मी या ठिकाणी असा असा विद्यार्थी आहे, म्हणजेच या साईन इनवर्स आरला मी काय म्हटलेले टी आपल्यासाठी. आता काय झालं पहा, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाईड करायचं आहे. हे बघा पी एक्स रेस टू दी पॉवर यम मायनस क्यू वाय रेस टू दी पॉवर यम टी इन ब्रॅकेट पी एक्स रेस टू दी पॉवर यम प्लस क्यू वाय रेस टू दी पॉवर यम. काय केलं सरांनी, इकडं मल्टिप्लाय केलेलं आहे. बस मला डी वाय बाय डी एक्स आणायचा या पद्धतीने. याचाही डेरिव्हेटिव्ह काढला असता तर आपल्या 100% डी वाय बाय डी एक्स वाय बाय एक्स येतो. डायरेक्ट यू बाय व्हीचा फॉर्म्युला लावला तर ते जरा कॉम्प्लिकेटेड आहे, तसं केलं तरी चालत होतं, पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने करून पाहिलं पहा. पी एक्स रेस टू दी पॉवर यम मायनस क्यू वाय रेस टू दी पॉवर यम पी टी एक्स रेस टू दी पॉवर यम प्लस क्यू टी वाय रेस टू दी पॉवर यम. इथं दोन रस्ते तयार झाले. एका रस्त्यामध्ये ती वरची मेथड आहे आणि एका रस्त्यामध्ये काय माहिती आहे का, डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं आहे. डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स काढायचा यू बाय व्हीनं. 100% तुमचं उत्तर तेच भेटणार आहे, पण आपण ती मेथड अप्लाय केली नाही. आपण इकडं आलो, या खालच्या टर्मला इकडं ट्रान्सफर केलं. आता एक्स एक्स वाय वाय जवळजवळ आणा. हे बघा पी एक्स रेस टू दी पॉवर यम याला इकडं घेतलं मायनस पी टी एक्स रेस टू दी पॉवर यम. इथं क्यू वाय रेस टू दी पॉवर यम प्लस क्यू टी वाय रेस टू दी पॉवर यम. काही नवीन काही केलं नाही. एक्स एक्स जवळ घ्या, वाय वाय जवळ घ्या. या दोघांमधून एक्स रेस टू दी पॉवर यम कॉमन काढा, एक्स रेस टू दी पॉवर यम इंटू पी कॉमन काढा. इथं राहिलं वन मायनस टी. हे बघा एक्स रेस टू दी पॉवर यम इंटू पी कॉमन काढलं, इथं राहिलं वन मायनस टी. इथं वाय रेस टू दी पॉवर यम इंटू क्यू कॉमन काढलं, इथं राहिलं वन प्लस टी. पहा मित्रांनो, थोडं शांततेनं काम करायचं आहे, गडबड करायची नाही. याच्यातून एक्स रेस टू दी पॉवर यम पी कॉमन काढला, वाय रेस टू दी पॉवर यम क्यू कॉमन काढला, इथं राहिला वन प्लस टी झालं. आता काय करा पहा, इथं राहिलं तुमचं एक्स रेस टू दी पॉवर एम, इथं राहिलं तुमचं एक्स रेस टू दी पॉवर एमची टर्म आहे ना, आपण साईडला घेतली तरी चालते. म्हणजे इथं काय करतो पहा आम्ही, पी इंटू वन मायनस टी अपॉन क्यू इंटू वन प्लस टी इंटू एक्स रेस टू दी पॉवर यम इज इक्वल टू वाय रेस टू दी पॉवर यम. ही टर्म जशीच्या तशी, मल्टिप्लायची टर्म डिव्हिजनमध्ये आणली सरनं, मल्टिप्लायची टर्म कुठं आणली तुमची, डिव्हिजनमध्ये आणली. हे बाई इथपर्यंत आली. आता हे सर्व कॉन्स्टंट आहे. हे बाई म्हणजे हे सर्व कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंटच्या जागी आपण हा पुट केला होता, हा बी कॉन्स्टंट आहे. याच्या जागी आपल्या मनाने एखादा कॉन्स्टंट टाका, मग आपण पुट करू समजण्यासाठी. पुट काय, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालतो. पहा या ठिकाणी के इज इक्वल टू p इंटू वन मायनस टी अपॉन क्यू इंटू वन प्लस टी. म्हणजे आपण याच्या जागी काय पुट केलेलं आहे, k पुट केला. म्हणजे इथं काय येईल पहा, k इंटू एक्स रेस टू दी पॉवर यम वाय रेस टू दी पॉवर यम. आपल्याला या इक्वेशनचं काम पडू शकते, याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा. या इक्वेशनचं कुठेही काम पडू शकते आपल्याला, के ची किंमत काढणं पडू शकते. जर के ची किंमत काढायचं काम पडलं तर वाय रेस टू दी पॉवर यम अपॉन एक्स रेस टू दी पॉवर यम याला ए म्हणून टाकू. गरज पडली तर, माहीत नाही गरज पडते का नाही, पण आपण लिहून ठेवलं त्या ठिकाणी. आता काय झालं पहा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स के इंटू डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर यम डी डी एक्स ऑफ वाय रेस टू दी पॉवर यम. मोठ्या शांततेनं काम करायचं आहे. के जसाच्या तसा, याचा डेरिव्हेटिव्ह यम, एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन इंटू वन लिहिण्याची गरज नाही. हे बघा के एम एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन एम वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन
इंटू वाय चा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स इंटू वाय चा डेरिवेटिव किती आला डी वाय बाय डी एक्स. मस्त शांततेनं काम चालू आहे, नवीन काहीच केलं नाही, या कॉन्स्टंट पुट केलं याच्या जागी. मग आता आपल्या मनाला बरं वाटलं, हे ठुलं असतं तर आपलं कॉम्प्लिकेटेड वाटलं असतं. हे आलं एम एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन, एम वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन. इथं कोण आलं पहा, इथं के एम एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन अपॉन एम वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन. पहा मित्रांनो काय करून राहिले, सर शांततेने काम करा, गडबड करू नका. मस्ट बी इक्वल टू कोण आलं तुमचं, डी वाय बाय डी एक्स. मस्ट बी इक्वल टू कोण आलं तुमचं, डी वाय बाय डी एक्स. हा यम आणि हा यम गेट कॅन्सल झाला, बरोबर आहे. आता फॉर्म इक्वेशन, फॉर्म इक्वेशन ए असं का करायचं, गणित बोललं डी वाय बाय डी एक्समध्ये वाय बाय एक्स आलं पाहिजे, ही कॉम्प्लिकेटेड टर्म आलेली आहे. आता तुम्ही काय करणार, केची किंमत ऑलरेडी आलेली आहे, इथं आला वाय रेस टू दी पॉवर यम अपॉन एक्स रेस टू दी पॉवर यम. हे जसंच्या तसं एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन अपॉन वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आता शांततेने तुम्हाला काम करायचे, वरची टर्म खाली घ्या, खालची टर्म वरती घ्या, काही करा. फक्त एक प्रश्न सांगा मला, ए रेस टू दी पॉवर मायनस एम असेल तर वन अपॉन ए रेस टू दी पॉवर एम, वन अपॉन ए रेस टू दी पॉवर एम असेल तर ए रेस टू दी पॉवर मायनस एम. बरं बाप, काय जबरदस्त प्रॉब्लेम पहा. इथं कोण आलं पहा, एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन इंटू एक्स रेस टू दी पॉवर मायनस वन. 100% समजलं, काय झालं, खालच्याला वरती नेलं. एक्स रेस टू दी पॉवर कोण आला तुमचा, मायनस एम आला. खाली कोण आलं पहा, वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन इंटू इथं आलं वाय रेस टू दी पॉवर मायनस यम तयार झाला. मित्रांनो पहा, हा पॉझिटिव्ह वरती गेला, निगेटिव्ह गेला, पॉझिटिव्हचा खाली निगेटिव्ह झाला. मस्ट बी इक्वल टू इथं आलं तुमचं वाय बाय एक्स, डी वाय बाय डी एक्स. आता डबल एक लॉ ऑफ इंडायसेस आहे, पहा तुम्हाला आठवत असेल तर ए रेस टू दी पॉवर यम रेस टू दी पॉवर मायनस एन ए रेस टू दी पॉवर एम मायनस एन. शॉर्टची स्टेप, एक्स रेस टू दी पॉवर एम मायनस वन मायनस एम अपॉन वाय रेस टू दी पॉवर एम मायनस वन मायनस एम. जमलं 100%. बरोबर कोण आलं पहा, डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी हा यम हा यम हा यम हा यम गेट कॅन्सल. इथं राहिलं एक्स रेस टू दी पॉवर मायनस वन, इथं राहिलं वाय रेस टू दी पॉवर मायनस वन इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. शॉर्टच्या स्टेपमध्ये खालचा निगेटिव्ह वरती गेला, वरचा निगेटिव्ह खाली आला, दॅट इज डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. किती जबरदस्त प्रॉब्लेम होता पहा. लॉ ऑफ इंडायसेसनं आपल्याला जास्त मदत केलेली आहे मॅथमध्ये. ते बेसिक क्लिअर असेल तर जमते नाही, जमत नाही. बिल्डिंग मोठी करायची म्हणजे पाया चांगला पाहिजे, एरीज बोलत नाही. तसा हा पाया चांगला असला पाहिजे. या टर्मला इथं आणा, खालची टर्मवरती गेली निगेटिव्ह, वरची खाली निगेटिव्ह आली, डबल लॉ ऑफ इंडायसेस आला. तो लॉ ऑफ इंडायसेस यम यम कटला, एक्सच्या डोक्यावर मायनस वन, वायच्या डोक्यावर मायनस वन. निगेटिव्हवरती गेला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हवरती गेला खाली गेला निगेटिव्ह. डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू वाय बाय एक्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारी प्रॉब्लेम होता. इथं टेकिंग साईन इनव्हर्स टू बोथ साईड घेतलं, पुढं पुढं सॉल्व गेले. एक्स रेस टू दी पॉवर एम जवळ, वाय रेस टू दी पॉवर एम जवळ. या कॉन्स्टंटला नवीन कॉन्स्टंट पुट केला की कॅल्क्युलेशन करायला सोपं गेला. याचा डेरिव्हेटिव्ह काढला. याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर या गणितात आपण केची किंमत पुट केली, हे विसरता कामे नाही. हा जो के, या केच्या जागी आपण ही किंमत घेतली बाय इक्वेशन वन. लॉ ऑफ इंडायसेस यूज केले, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. असाच प्रॉब्लेम तुमच्या प्रॅक्टिससाठी मी घरी देणार आहे. हाच प्रॉब्लेम तुम्हाला घरी करायचा आहे, सेम टू सेम. फक्त सरांनी इथं काय केलं पहा, हा 8 नंबरचं गणित होमवर्क म्हणून दिलेलं आहे. इथं सरांनी टॅन घेतलं मित्रांनो, टॅन. इथं तुमचा आर घेतला. या गणिताचं उत्तर तुम्हाला घरी करायचं, हेच उत्तर येणार, हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही काय करसान, टेकिंग टॅन इनव्हर्स टू बोथ साईड, टॅन इनव्हर्स आरला टी इनपुट करायचं, जसाच्या तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. काही डिफिकल्टी आलेली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा सरांना विचारा. स्टॉप हिअर. थँक्यू.